नाही, उद्धव ठाकरे भ्रमिष्ठ झालेले आहेत. मुळात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आपण चिरंजीवी सांगतात आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसतात, ते हिंदुत्वाची भाषा करतात आणि समाजवादी पार्टीला मिठ्या मारतात, त्याच वेळेला काँग्रेसला मिठ्या मारतात. जी काँग्रेस हिंदुहृदय सम्राटांच्या जयंतीच्या दिवशी किंवा स्मृतिदिनाच्या दिवशी त्यांना आदरांजली व्यक्त करणारं ट्विट सुद्धा करत नाहीत, आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंचा चेहरा हा बेनकाब झालेला आहे. सत्ताकांक्षी सत्तेकरता काहीही, एवढीच उद्धव ठाकरेंच्या भाषणाची आणि वागण्याची स्क्रिप्ट आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने आता उद्धव ठाकरेंना पुरतं ओळखलेलं आहे. सर, दुसरा असा प्रश्न आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील टीका केली आहे. मी आजपासून अमित शहाला अमजाद शहा अब्दाली म्हणणार असं ते म्हणतात. नाही, जनाब उद्धव ठाकरे जी काही टिपू सेना चालवत आहेत त्यांनी हे लक्षात ठेवावं, अमित शहांनीच हिंदुहृदय सम्राटांचं 370 कलम रद्द करण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं. याच अमित शहांनी CA कायदा हा देशात लागू केला. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा CA विरोध का? उद्धव ठाकरे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, मग CA पाठिंबा का देत नाहीत हा माझा त्याला सवाल आहे. आणि त्यामुळे जनाब उद्धव ठाकरे, तुम्ही तुमची टिपू सेना चालवा आणि काँग्रेसच्या दाड्या कुरवळण्याचं काम करा, ते तुम्हाला लखला. महाराष्ट्रात भाजपची राष्ट्रीय कबर बांधा असं त्यांनी एक वक्तव्य केलं आजच्या भाषणात. उद्धव ठाकरे साहेब, तुम्हाला आता कबर आठवायला लागली कारण तुम्ही मुख्यमंत्री होतात तेव्हा मुंबईमध्ये बॉम्ब्लास्ट करणाऱ्या याकूब सईदची कबर सजवण्याचं काम तुमच्या सरकारने केलं आणि त्याच्यामुळे तुम्ही कबरीची भाषा करताय. पण या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडलं तो महाराष्ट्र तुमच्या नकली हिंदुत्वाला आणि तुमच्या काँग्रेस प्रेमाला गाडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा.